साठी थोर साहित्यिक साहित्य सम्राट आणि लोकशाहीर होते हे सर्वांना ज्ञात आहे. अण्णाभाऊंनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्यात आणि जवळजवळ 7 सिनेमा त्यांच्या कथा कादंबऱ्या झालेल्या आहेत. आवडी ही त्यांची अत्यंत लोकप्रिय अशी कादंबरी आहे आणि ह्या कादंबरीवरती इब्रत नावाचा सिनेमा सन्माननीय दांडेकर, क्षीरसागर, नवगिरे त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे शताब्दी वर्षामध्ये हा चित्रपट पूर्ण झाला पाहिजे ही मनीषा मनामध्ये बाळगून या चित्रपटासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ह्या चित्रपटामध्ये सामाजिक सलोखा या ठिकाणी कसा राखला जाईल, समाजातला उपेक्षित, कष्टकरी, शापित, शोषित जो वर्ग आहे त्या वर्गाला न्याय देण्यासाठी सातत्याने अण्णाभाऊंची लेखणी या ठिकाणी आपण पाहिलेली आणि त्याच धर्तीवरती ह्या चित्रपटामध्ये उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी, कष्टकरी असेल, श्रमजीवी असेल याला न्याय देण्यासाठी आणि तसेच सामाजिक सलोखा हा देखील राखला पाहिजे हा मोठा पवित्र हेतू घेऊन ह्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्याकरिता हा चित्रपट समाजाला दिशा देणारा ठरणार आहे. म्हणून आम्ही सरकारकडे ह्याची मागणी करतो आहे की ह्या सिनेमाला टॅक्स फ्री करावा आणि तसेच सरकारला दुसरी पण विनंती करणार आहोत की प्राईम लोकेशन प्राईम टाईमला ह्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सिनेमागृहात हा चित्रपट दाखवण्यात यावा असे त्यांनी आदेश पण काढावे. कारण की हे वर्ष अण्णाभाऊ साठेंचे शताब्दी वर्ष आहे आणि सामान्य नागरिकापर्यंत हा संदेश पोचावा जेणेकरून समाजामध्ये सामाजिक सलोखा पण अबाधित राहील आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा पिक्चर नक्कीच उपयोगी पडेल असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्याला नक्कीच महाराष्ट्रामधली जनता, समाज, सर्व समाजाचे नागरिक भरभरून साथ देतील ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. बऱ्याचदा असं होतं की सामाजिक चित्रपट असला की त्याला चित्रपट घरी मिळत नाही. आणि आम्ही निर्णय संघटनेचे मातंग समाजाचे प्रमुख नेते मंडळ आहोत. आमच्या सर्व संघटना, सर्व सामाजिक कार्यकर्ते समाजाला आम्ही आव्हान करणार आहोत आणि समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता समाजामध्ये शिक्षण पण चांगल्या तऱ्हेचं प्रगती होत चाललेली आहे आणि तसेच आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं आमच्या आव्हानाला नक्कीच महाराष्ट्रामधले तमाम आंबेडकरी चळवळी, कष्टकरी आणि संपूर्ण समाज, बहुजन समाज ह्याला पाठिंबा देतील आणि प्रसाद देतील अशी आमची धारणा आहे. सर, व्हायरलचं हे होतं त्याच्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान पाहता राज्यातील सर्व जनता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचंड प्रेम करते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्रात मुंबईचं महाराष्ट्र झाला पाहिजे हे आंदोलन, कलापथक, गिरणी कामगारांचा लढा अशा विविध त्यांच्या भूमिका या राज्याच्या जडणघडणीत राहिलेल्या आहेत आणि मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. मुंबईचा मंगल क्लश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यामुळं आपल्याला महाराष्ट्राला पाहायला मिळतो आणि या भावनेतून हा चित्रपट चालला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व दीनदलित उपेक्षित समाजात काम करणारे, सामाजिक संघटनेत काम करणारे कार्यकर्ते या चित्रपटाच्या खंबीरपणाने पाठीशी उभा राहिलेलो आहे आणि हा चित्रपट एक सामाजिक संदेश म्हणून, सामाजिक ऐक्य म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल. आमची शासनाला विनंती राहील की या चित्रपटाला टॅक्स फ्री तर करावंच, परंतु याला प्राईम टाईममध्ये आणि विविध चांगल्या चित्रपटगृहामध्ये ह्या चित्रपटासाठी रिलीजला वेळ आणि चित्रपट उपलब्ध करून द्यावं अशा आशयाची विनंती देखील आम्ही चित्रपट गृह मालकाच्या संघाला करणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहे आणि निश्चितपणाने हा चित्रपट राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक मंत्री, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या सगळ्यांना एकत्रित हा चित्रपट पाहून निश्चितपणाने या चित्रपटाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पसंतीस उतरेल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि निश्चितपणाने हा चित्रपट
मराठी चित्रपटाला जे वाईट दिवस आहे असं म्हटलं जातं, ह्या संकटातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेला आवडी कादंबरीवर इब्रत नावाचा चित्रपट नक्कीच या ठिकाणी परिस्थिती बदलेल असा आम्हाला विश्वास वाटतो.